आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सर्वत्र राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. भाजप शिवसेनेच्या युती सरकारला रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निर्धार यात्रा सुरू करण्यात आली आहे. रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने या निर्धार यात्रेचा श्रीगणेशा करण्यात आला असून भिवंडीतील भिनार जकात नाका येथे राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेप्रसंगी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिवर्तन यात्रेप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप सरकारच्या काळात देशातील नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून भाजप सरकारच्या अच्छे दिनवर यावेळी अजित पवारांनी घणाघाती टीका करत भाजप सरकारने नागरिकांना निव्वळ गाजर दाखवण्याचे काम केले आहे. आता नागरिकांचा गाजरावरचा देखील विश्वास उडाला आहे अशी उपरोधक टीका देखील त्यांनी यावेळी केली. गरिबाच्या लोकांनी नीटपणे आरोग्य स्वतःच ठेवू नये, त्याला मोठं मोठं ऑपरेशन करणं परवडत नाही म्हणून आम्ही योजना आणली. परंतु त्या योजनेचा पण बोजवारा ह्यांनी सगळ्या निवडवला. भिवंडीच्या परिसरामध्ये शैक्षणिक संकुल काढलं जात नाही. इथं बिगर आदिवासीच्या संदर्भातला नोकरीचा प्रश्न गंभीर बनलेला. आमच्या वेगवेगळ्या समाजाच्या मुलांना जे बिगर आदिवासी समाजामध्ये मोडतात त्या मुलांचं मनोधैर्य खचतंय. इथं पांडुरंग पवार आमचा बरोबर बसलाय, जयंत पाटील, मी, धनंजय मुंडे, भुजबळ साहेब, आम्ही सगळ्यांनी सभागृहामध्ये बिगर आदिवासी नोकर भरतीचा प्रश्न, आदिवासीच्या पण मुलामुलींना भरतीमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, परंतु त्यांच्या बरोबर बिगर आदिवासींच्याही मुलामुलींच्यावर अन्याय होता का माने? राज्य चालवत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. 18 पगड जातीला न्याय दिला पाहिजे. पण आज मात्र या मुलांचं मनोधैर्य खचतंय. आम्ही वारंवार हा विषय उपस्थित केला आणि हा विषय ज्यावेळेस उपस्थित केला आश्वासन मीटिंग लावतो, कमिटी बोलवतो, मार्ग काढतो, काही काढत नाही. यांना काही करायचंच नाही. हे निव्वळ नरेंद्र मोदींच्या नावाची लाट आलेली होती, त्या लाटेवर निवडून आलेले हे सगळे खासदार आमदार. काय काय जण तर बेडकासारख्या उड्या मारून इकडून तिकडे गेलेले. आज देशाची परिस्थिती काय? नोटाबंदीमुळं कुणाचं भलं झालं नाही, उलट देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. कोण जबाबदार आहे? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जबाबदार आहे. अच्छे दिनची वल्गना करणाऱ्या भाजप सरकारच्या काळात महागाई वाढ, इंधन दरवाढ, बेरोजगारी अशा अनेक धोरणांबरोबरच GST आणि नोटबंदी विरोधात केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. असं की मराठीमध्ये यांचं पाणीपत झालं असं म्हणतो. याचा अर्थ असा की ते संपले, हरले, प्रचंड यांचं नुकसान झालं, खचले, या अर्थाने ती एक म्हण म्हणून आपण वापरतो. ती इतिहास आहेच, परंतु आता यांना आता यांचं जे आहे भवितव्य जे दिसायला लागलेलं आहे आणि यांना तर वाटायला लागलं की यांचं पाणीपत झाल्याशिवाय काही राहणार नाही. कारण यांची साधन सामग्री कितीही जरी असली तरी ज्या पद्धतीनं यांनी ती 4.5 वर्षांमध्ये वापरली त्यातून लोक जरी आज थोडी गप्प बसत असले तरी पूर्वी तलवारीने लढायचे, बुलेटने लढायचे, आता बॅलेटने लढतायत. आणि तो बॅलेट जो आहे सर्वसामान्यांच्या हातामध्ये आहे आणि ते प्रचंड मोठं शस्त्र जे आहे लोकशाहीमध्ये लोकांच्या हातात आहे आणि त्या शस्त्रानं लोक यांचं निश्चितपणे पाणीपत केल्याशिवाय राहणार नाही, यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. पाणीपतच्या लढाईमध्ये पेशव्यांचा फार मोठा पराभव झाला आणि त्यावेळी त्यांना जी कुमक मिळायची गरज होती, मदत मिळण्याची आवश्यकता होती, त्या शिंदे असतील, होळकर असतील, यांच्या कुमकी तिथं उशिरा पोचल्या किंवा आल्या नाही. त्यामुळं मला असं वाटतं की अमित शहांचंच बरोबर आहे, या सगळ्या कुमकी यंदा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मिळणार नाही आणि 100% भारतीय जनता पक्षाचं पाणीपत होणार आहे. कदमांना
मी फार गांभीर्याने घेत नाही, ते काय बोलले तेही फार गांभीर्याने घेत नाही, कारण रामदास कदमांच्या बाबतीत ते ज्या मंत्रिमंडळात आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आहेत, ते सरकारमध्ये असणारे सरकारचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्रीच रामदासभाई कदमांच्या बाबतीत काय बोलले याची सुद्धा सर्व वाहिन्यांनी त्यावेळेस दाखवली होती की आपली उंची किती, आपण बोलता किती। याबाबत रामदासभाई आणि शिवसेनेचे मंत्री जर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातलं CCTV फुटेज आपण पाहिलं तर लक्षात येईल की कशा पद्धतीनं सत्तेच्या लाचारीत मुख्यमंत्र्यांना लोटांगण घालतात हे सुद्धा आपल्याला त्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज जर मिळाले तर पाहायला मिळतील। त्यामुळं मी काय रामदास कदमांना फारसं गांभीर्याने घेत नाही, त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं हा त्यांचा भाग आहे,